कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। आई माझी झाली या बॅग भरून? झालं झालं, डबा पण भरला। श्री तू घेतलास का बाळ डबा? हो। चिंगी मी येऊ खाली सोडायला? नको बाबा, आता मी एकटी जाऊ शकते खाली, आणि जर नाही व्हॅन आली तर आम्ही येऊ ना दोघे परत वरती, आणि तुला सांगू की आम्हाला व्हॅन पर्यंत सोड। नाही कसं आहे ना, आई गाडी शिकत होती ना, पण अर्धवट राहिलं, नाहीतर मग आई आता स्वतः तुम्हाला सोडायला आली असती शाळेत, तिथे मला ऑफिसला पण सोडलं असतं। राहिलं आता राहिलं म्हणजे आता बाळाची वाट बघावी लागेल ना चिंगी आपल्याला, हो की नाही रे श्री? एकदा का बाळ जन्माला आलं ना आणि बाबांना बाळाला सांभाळता आलं की येईल मी तुझ्या सोबत, तुम्ही दोघं या हा गाडीत बसून, चला जा आता, उशीर होईल नाही तर। टाटा। अगं चिंगी हळू 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 धडकशील ग, शाळेत चालले चिंगडी जा। श्री व्यवस्थित जा रे, मस्ती नका करू। बाबा हे काय? अरे काय नाही, आनंदीच्या आईनं काहीतरी ऑनलाईन मागवलं होतं, खर तर हे काल यायला होत पण काल आलं नाही, आज आलं म्हणून आज घेऊन आलो मी ते। कशाला मागवलं हे सगळं? बघत काय आहे ते खिपाय माझं टोपड जबलं। अहो बाबा मी शिवणार होते। अग आई म्हणाली कशाला उगास, ऑनलाईन मिळते ना मागवूया आपण। छान आहे, बाळाला छान दिसत। छान आहे छान आहे, खरंच छान। हे बघ आई, हे सगळं गुलाबी गुलाबी। अहो ते ऑनलाईन मागवलं ना, त्यामुळे रंग कळलं नाही। मी काम करतो, हे सगळं परत पाठवतो आणि वेगवेगळ्या रंगाचं मागवून घेतो। नाही नाही नाही, गरज नाही त्याची, आनंदीला गुलाबी रंग खूप आवडतो। चालेल ना, तुमच्या बाळासाठी वापराल ना हे? चालेल। आई बघ ना किती मऊ, बाळाला त्रास नाही होणार। माझा नातू गुलाबी कपडे वापरणार नाही। तर माझी नात वापरेल। बर राघव मी ऑफिसला पुढे होतो, तुझं आटपलं की तू ये। आजीबाई नातवासाठी दुपटी शिवायला घेतलीत का? नसेलच, गुडघे दुखत असतील। तोंडाला लागतात। बस बस सांगून ठेव। पुरे आई पुरे। ए बाकीचे बॉक्सेस बघ ना। हो बघ बघ, तू पण बघ। सावकाश सावकाश। खेपा माझे किती गिफ्ट आले हो, पण एवढे गिफ्ट आता ठेवायचं कुठे, म्हणजे आपल्या कपाटात मावणार नाहीत ते, म्हणजे आपल्या बाळासाठी नवीन कपाट बनवावं लागणार आहे। नवीन कपाट कुठे ठेवणार? तशी खोली छोटी आहे आपली। चिंगीच्या खोलीत ठेवूया। चिंगीच्या खोलीत तिचं खूप सामान आहे, नको। अरे मग करायचं काय? नाही कारण बाळाचं काय, फक्त हे एवढं गिफ्ट नाही ग, बाळाच्या नंतर बघ डायपर्स, डायपर्सचे एवढे मोठे मोठे पॅकेट्स असणार आहेत, त्यानंतर बाळाचे कपडे, बाळासाठी खेळणी येणार, मग त्याचे औषध वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत, ते कुठे करायचं मग? हे आपल्या कपाटामध्ये नाही, आपलं घर छोटं पडणार मग। मी करते ना जागा, मी काय करते माझ्या कपाटात ज्या गोष्टी लागणार नाहीत ना ते काढून टाकते, हां तिथे ठेवते। तुमच्या कपाटात पण होईल जागा, काळजी करू नका, मी करते बरोबर। तरी सुद्धा कमीच पडेल। नाही आणि बरं पाळणा कुठे ठेवणार? करूयात आपण बरोबर, सगळं होतं असं व्यवस्थित ठेवलं ना की ते बरोबर होतं, असं पसारा नाही होणार। खरं सांगू का, घर जरा मला भरलेलं आवडतं। आनंदी तुला घर भरलेलं आवडतं वगैरे सगळं मान्य आहे, पण आपल्या बाळासाठी छान त्याची स्पेसिफिक जागा असली पाहिजे आपल्या घरामध्ये। मी काय म्हणतो, ठीक आहे तू म्हणतेस तसं तू करशील सगळं सामान वगैरे, पण बाळाचा पाळणा हॉलमध्ये नाही, हॉलमध्ये कसं काय, हॉलमध्ये नाही बाळाचा पाळणा, हॉलमध्ये नाही, इथे सुद्धा कमी ठेवू शकतो। नाही एक काम करूया, आईचा बेडरूम आहे ना, आईच्या बेडरूमला आपण बाळाचा बेडरूम बनवूया। अहो नको, आई करेल ऍडजस्ट, काही नाही आईला मी सांगेन, करेल ती। किती काळजी करताय, होईल सगळं बरोबर। तिकडे मागे पण आहे बघ। हे लक्षातच नाही आलं माझ्या। आनंदी हा, हिला काय झालं आता? थांब बघून येतो मी। मी पण येते। बरं ये, सावकाश सावकाश सावकाश। अरे बापरे, सावकाश सावकाश, चल
बाळा पोटात दुखतंय. अग मला सांग ना आजी, मी आहे ना, मला सांग काय काय झालं गावडे. काय काय करणार आहेस तू समजून घेऊन? मला नाही आई म्हणून तुम्हाला काय बघ काय झालं वाटत काय सांगत काय रडताय दादा. आनंदी मला ना मला खूप टेन्शन आलंय. माझ्या ऑफिस मधनं फोन आला होता की तुम्ही लगेच कामावर जॉईन व्हा आणि आम्हाला बाळाला सांभाळायला अजून कोणी बाई वगैरे मिळालेलीच नाहीये. नंदू म्हणतोय की नोकरी सोडून घरात बस, पण मला करायची आहे नोकरी. तुला कधीपासून ऑफिसची एवढी काळजी वाटायला लागली का? सोडून दे नोकरी, लहान मूल आहे ना घरामध्ये, मुलाला सांभाळायला बाई ठेवशील, मग ते नोकरीचे पैसे बाईला देशील. कोणी सांगितलं एवढा उपद्व्याप? नोकरी करायची नाही सांगे का सांग. अरे आई, अग मी कमवत असलेले पैसे आणि बाईला द्यायचे पैसे यात काही फरक आहे की नाही? नंदू कमवत असलेल्या पैशांवर घर चालणं शक्य नाहीये. अग तो त्याच्या आईला पैसे पाठवतो, शिवाय घर भाडं आहेच आणि आता बाळाचेही खर्च वाढले. आणि मी तुला सांगते, मी माझ्या बाळाच्या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करणार नाहीये. नाही मला ते चालणारच नाही. हे बघ आई मला सांग, जगातल्या सगळ्या बायका घर सांभाळून बाळाला सांभाळून नोकरी करतातच ना, मग मी का सोडायची नोकरी? ठीक आहे ठीक आहे वर्षाताई, काळजी करू नका. एक काम करा, बाई मिळेपर्यंत मी सांभाळते ना बाळाला. मलाही सराव होईल तेवढाच. आनंदी अग तुला जमणार आहे का ह्याला सांभाळायला? नाही म्हणजे तुझी अवस्था जरा नाजूक आहे, सातवा महिना चालू आहे तुला. तू कसं काय ह्याला एकटीच आहे का ती? घरात एकटीच आहे का? मी पण आहे ना, आजी आहे ना सांभाळायला नातवाला. तुला कशाला काळजी आहे का एवढी? हा आणि आनंदी तुझं बरोबर आहे, म्हणजे मला पटलं काय ना मुलाला वाढवण्यात आणि मुलीला वाढवण्यात जरा फरक असतो. म्हणजे तू चिंगीला वाढवतेस, चिंगी शांत आहे, पण मुलाची जात ना जराशी अवखळ असते, मस्ती करणारी असते. म्हणजे हिच्या बाळाला सांभाळताना तुला सवय होऊन जाईल नातवाला कसं सांभाळायचं. हे आवडलं मला, तू काळजी करू नको. आई काय बोलतीयस, पण थँक्यू हा आनंदी. ओ ओ ओ ओ नाही 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 ना. आनंदी हे बघ मी काय सांगते, ह्याला ना दर 2 तासांनी भूक लागते. हा आणि घेशील ना? आणि ना दुपारी छान झोपतो, जरास मध्ये चुळबुळ केली ना की झोजवावं लागतं. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.